शेतकरी बंधूंनो, बऱ्याच दिवस झाले आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे दादा लाड कापूस तंत्र काय, त्याच्याबद्दल माहिती द्या, ते कशा पद्धतीनं काम करतं, त्यांचं कशा पद्धतीनं त्या फांद्या वगैरे कट करायचा, त्याचं उत्पन्नामध्ये वाढ कशी होती ती माहिती द्या. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, कसे आहात मजेत ना? मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपल्या चॅनलवर असतो शेतीविषयक माहितीचा परिपूर्ण साठा. तरी बंधूंनो, ह्या त्या ठिकाणी दादा लाड कापूस तंत्र, त्या ठिकाणी कापूस तुमचा एकरी 20 क्विंटल ते 30 क्विंटल कसा घेता येईल त्या ठिकाणी ते काम करत असतं. आता आपण काय करतो, आपल्याला जर कापूस शिल्लक घ्यायचा तर आपण म्हणतो बोंड्या वाढवायच्या, एका झाडाला शिल्लक बोंड्या लावायच्या. परंतु दादा लाड असं तंत्र आहे की जे तुमच्या बोंड्यानं वाढवता त्या ठिकाणी बोंड्याची साईज वाढवायला सांगतं. तर बोंड्याची साईज कशी वाढवायची, तर त्या ठिकाणी आपल्या कपाशीला तुम्ही बघत असतात दोन प्रकारच्या फांद्या असतात, एक असती गळ फांदी आणि एक असती त्या ठिकाणी फळ फांदी. तर दादा लाड या तंत्रज्ञानामध्ये जी गळ फांदी असती ती त्या ठिकाणी कट करून टाकायची असती, जेणेकरून ज्या जास्तीत जास्त फळ फांद्या येईल आणि ज्या गळ फांद्याकडे जे अन्नद्रव्य जाणार आहे ते फळ फांद्याकडे जाईल आणि त्या फळामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बी भरण, चांगल्या प्रकारे वजनदार त्या ठिकाणी कापूस निघेल. आणि एकंदरीतच त्या ठिकाणी वजनदार कापूस निघल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या कमी बोंड्या असल्या तरी त्या ठिकाणी तुम्हाला 15-20-25 क्विंटलपर्यंत कापूस त्या ठिकाणी आरामात होऊन जाईल. जर तुम्हाला गळ फांदी फळ फांदी माहीत नसेल तर तुम्ही साईडला व्हिडिओ बघत असाल, मध्ये जे झाड दाखवलं आहे त्याची जी फांदी आहे त्या फांदीला सुरुवातीला जे पान आहे त्या पानाजवळ जर पातळ असेल तर त्या ठिकाणी ते फळ फांदी असती, आणि त्या पानाजवळ जर त्या ठिकाणी पातळ असेल तर ती गळ फांदी असती. आणि दादा लाड कापूस तंत्रज्ञानामध्ये ज्या गळ फांद्या आहे त्या काढून टाकाव्या लागतात. आता गळ फांद्या केव्हा काढायच्या, त्या 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान किंवा 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला काढून टाकायच्या, कट करायच्या आहे. आता याच्यामुळं काय होणार, ज्या गळ फांद्या आहे त्या गळ फांद्या त्या ठिकाणी नसणार आहे, त्याच्यामुळं जी अन्नद्रव्य गळ फांद्या खात होत्या ते अन्नद्रव्य आता फळ फांद्याकडे जाणार आहे. आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भरपूर बोंड्या तर लागणार आहे आणि पुन्हा त्या बोंड्याचं त्या ठिकाणी वजन सुद्धा वाढणार आहे. अशा पद्धतीनं हे जे दादा लाड कापूस तंत्रज्ञान ते काम करत असतं. आणि त्या ठिकाणी तुमचं जे कापसाचं जे उत्पादन आहे त्या ठिकाणी ते साधारणतः 15 क्विंटलपासून तर 30-30 क्विंटलपर्यंत सुद्धा दादा लाड कापूस तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी उत्पादन तुम्हाला होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपले व्हिडिओ नेहमी रेग्युलर पाहता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तुम्ही का करत जा माहिती का? चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.